अहो शो मध्ये स्वागत आहे। ताज्या विकासात, हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन अँथनी जोशुआने बॉक्सिंग मधील फ्रान्सिस एनगॅनूच्या भविष्यावर विचार केला आहे। शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या अत्यंत अपेक्षित संघर्षाच्या दुसऱ्या फेरीत एनगॅनोच्या क्रूर खेळीनंतर जोशुआला विश्वास आहे की एनगॅनोने हेवीवेट बॉक्सिंगमध्ये आपला पाठलाग सुरू ठेवला पाहिजे। लढाईनंतरच्या एका मुलाखतीत जोशुआने सांगितले की मला वाटते की त्याच्याकडे बॉक्सिंगमध्ये खूप क्षमता आहे, त्याच्याकडे खूप शक्ती आहे, त्याच्याकडे खूप हृदय आहे, त्याला फक्त शिकत राहणे सुधारत राहणे आवश्यक आहे आणि मला वाटते की तो विभागातील एक शक्ती असू शकते। जोशुआला एनगॅनोच्या विनाशकारी पराभवामुळे बॉक्सिंग जग त्याच्या पुढील वाटचालीबद्दल अंदाज लावत आहे। UFC मधून बॉक्सिंगमध्ये बदल केल्यामुळे एनगॅनोचे रिंगमधील भविष्य अनिश्चित आहे। तथापि जोशुआचे उत्साहवर्धक शब्द एनगॅनोला त्याचा बॉक्सिंग प्रवास सुरू ठेवण्याचा आत्मविश्वास देऊ शकतात। जोशुआने दिलेली सूचना म्हणजे एनगॅनो त्याला अष्टकोनात देखील पराभूत करू शकतो हे त्याच्या पूर्वीच्या प्रतिस्पर्ध्याबद्दल असलेल्या आदराचा पुरावा आहे। एनगॅनो जोशुआचे आव्हान स्वीकारेल की नाही हे पाहणे बाकी आहे, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, लढाऊ क्रीडा जग त्याच्या पुढील वाटचालीची आतुरतेने वाट पाहत आहे।